सध्या कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत न थकता आणि न थांबता डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबत पोलीस फोर्स देखील रात्रंदिवस काम करते. अशा या आपल्या खऱ्या हिरोंना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी कलाकार रस्त्यावर उतरले. पुण्यातील सिंहगड पोलीस स्थानकाजवळ जाऊन अमेय वाघ, मृण्मयी देशपांडे, अक्षया देवधर सह काही कलाकारांनी पोलिसांची भेट घेतली. तसंच पोलिसांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मानही केला. आम्ही सिंहगड रोड पोलीस स्टेशनजवळ सगळे आलेलो आहोत, कारण की पुणे पोलिसांच्या तर्फे आज असा एक छोटासा कार्यक्रम नाही म्हणता येणार खरं त्याला, पण एक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की दिवस रात्र जसे अनेक कोरोना योद्धा राबत आहेत आपल्या शहरात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रचंड वाईट परिस्थिती आहे. गेल्या अनेक वर्षात अशी वाईट परिस्थिती आपल्या राज्यावर आपल्या देशावर आली नव्हती, आणि या सगळ्या वाईट परिस्थितीला अत्यंत ताकदीनं सामोरं जात आहेत आपला अख्खा पोलीस फोर्स. त्यामुळे पुणे पोलिसांचा आम्हाला नेहमीच अभिमान आहे, इतकी वर्ष ते आमचं रक्षण करतायत आणि या कठीण काळात सुद्धा दिवस रात्र अहोरात्र ते झटतायत. तर आम्हाला असं वाटलं की फक्त त्यांच्याशी दोन शब्द बोलावेत, त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि अख्ख्या शहरातर्फे पुणे शहराच्या सगळ्या नागरिकांतर्फे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवतोय आम्ही की आम्हाला तुम्ही जे करताय त्याची पूर्णपणे किंमत आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुमचे लाख लाख धन्यवाद. एकूणच काय तर या कठीण परिस्थितीत सेलिब्रिटी देखील अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम करून कोरोना योद्ध्यांचं मनोबल वाढवत आहेत. तुम्हाला कलाकारांनी राबवलेला हा उपक्रम कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर सांगा, आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.